नमस्कार नमस्कार आता माकूनच घ्या येथील नाव व पत्ता सांगा ना सोमनाथ विष्णू साने राहणार देवठाण तालुका अकोली जिल्हा मधून किती दिवसाचा प्लॉट आहे हा आता दीड महिन्याचा आहे ना देवठाणमध्ये आपल्या धरणाखाली प्लॉट आहे ना हा तर काय वापरलं याला याला सॉइल चार्जर आणि ग्रीन गुजरात वापरलेलं आहे काय चोळून टाकलं होतं का चोळून टाकलं होतं कसं मिक्स केलं होतं ते काय एक म्हणजे सॉइल चार्जर चोळून घेतलं होतं खताला असं पण कसं चोळलं होतं काय सांगा ना काही स्टेटमेंट केली अगोदर खत टाकलं चोळून घेतलं असं तुमच्या वाट्यावाल्याला विचारू का हा विचार बरं ठीक आहे नमस्कार काका काय तुमचा अनुभव काय गेल्या वर्षी तुम्ही वापरलं होतं ना काय काय वापरलं होतं बरं बरं काय मग काय तुमचा अनुभव काय पांढरी मुळीचं काय पांढरी मुळी भरपूर कांदा टिकून राहिला ना टिकून राहिला आता तुम्ही बरेचसे प्लॉट पाहताय आता या साईडला एक प्लॉट आहे त्यांचं तुम्ही पाहिलं तर पूर्णपणे खराब आता या प्लॉटमध्ये त्या प्लॉटमध्ये किती मोठा फरक दिसतोय पा त्यांचं पूर्णपणे पिळ्याने कांदे गेलेले त्यांनी वापरलेले नाही म्हणजे बांधाचाच फरक आहे तर काय आता हे जे कांद्याला टाकलं आहे तुम्ही कसं मिक्स केलं होतं सॉइल चार्जरचं काय आधी खत टाकलं खाली नंतर त्याला चोळून घेतलं आणि नंतर दिलं टाकून दिलं ना तर आता ह्या परिसरातील कांद्यांचे सध्या लय आरड ओरड चालू आहे आमचे कांदे ये झाले ते झाले तुम्हाला काय वाटतंय तुमचे कांदे कसे खताचा रिझल्ट बरं वाटलं ना शेतकऱ्याला काय सांगशान तुम्ही आता बाकीचे जे शेतकरी आम्हाला सांगू शकतो ना प्रत्यक्ष प्लॉट आहे आपला इकडे काही असं लपवायचं काही काम नाही नवना सर तुमचं काय म्हणणं तुमच्या प्लॉटला तुम्ही टाकलेलं नाही काय पण नेमकी काय झालेलं कांद्यांचं आता परिस्थिती काय 100% फील पडलेली हे काय कांदा चांगला नाही राहील इकडे काय वाटतंय तुम्हाला या कांद्यांबद्दल खरं बोलताय तुम्ही विश्वास राहील का शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष प्लॉट व्हिजिट केलं तरी त्याला वाटन खरं 100% बरं बरं चालेल ठीक आहे काय मग तुम्हाला शेतकऱ्याला काय सांगशील तुम्ही गेल्या वर्षी तुम्ही उन्हाळा कांद्याला वापरलो होतं ना काय काय त्याचा रिझल्ट काय म्हणतोय चांगला होता रिझल्ट आता एवढं पाणी वाहिलं तरी कांदे टिकले आमचे कांदे टिकले ना आणि म्हणजे पांढरी मुळीचं तुम्ही मला सांगत होते पांढरी मुळी भरपूर राहते असं ना तर म्हणजे मुळी चालली तुमची म्हणजे तुमच्या ध्यानात आलं का रोगावर खर्च करण्यापेक्षा तुम्ही कमजोरीवर खर्च केला पाहिजे कमजोरी म्हणजे काय जमीन आणि जमिनीवर जर खर्च केला तर अशा प्रकारे कांद्याचे जे काही रिझल्ट आहे ते दिसत आहे तर शेतकऱ्यांचे आता बऱ्यापैकी रोपं खराब झाली कांदे पण खराब झाले तुम्ही काय शेतकऱ्यांना काय सांगशान सॉइल चार वापरण्याबद्दल चांगलं आहे ना बरं बरं चालेल ठीक आहे आता इकडं जर पाहिलं धरण आहे आणि इकडं जर पाहिलं आहे डोंगर आहे तर बऱ्यापैकी इकडं पाण्याचा जास्त म्हणजे पाऊस झाला तर वाहून पाणी येते आता पाऊस किती दिवस झाले चालू आहे सारखा दीड लावल्यापासून पाऊस चालू आहे ना आज 26/9/2020 म्हणजे आज तारीख आहे तर आजच्या मितीला कांदे एकदम ओके तुमच्या आता तुमच्या परिसरामध्ये गावराम जोरवर तुम्ही आणि अजूक इडे एक काय बिचू काय त्यांचं नाव वराडी त्यांनी वापरलेले म्हणजे हे तीन प्लॉट सक्सेस आहे सॉइल चेअर वापरले तुम्ही गेल्या वर्षी वापरलं होतं म्हणून या वर्षी वापरलं म्हणजे तुम्ही सक्सेस आहे आणि ज्यांनी वापरले त्यांचे प्लॉट आज काय व्हायले काय व्हायले पूर्ण प्लॉट बसून डायरेक्ट पिळ्यान प्लॉट आहे हा तुमचा पण प्लॉट कुठं खाली किती प्लॉट आहे तुमचा तो पूर्ण पिळ्यानं बसले तर आता हे जे वापरले यांचं काय तुम्हाला काय वाटतंय चालू आहे ना एक कांदा उपटून दाखवा ना हा मोठा कांदा दाखवा उपटून कसं आहे मुळी आता ही जर मुळी पाहिली तर काय तुम्हाला काय वाटतंय मुळीबद्दल यो कांद्याची आता साईज झालेली एवढी मुळी पाहतो मी आणि कांदा असं वाज कर वाजतोय जी पाहते ती काय माहिती का तुम्हाला एकदम कडक आहे म्हणजे कोणता याच्यावर रोग येणार नाही म्हणजे महत्वाची प्रतिकार शक्ती काय तुम्हाला काय सांगशान तुम्ही 100% रोग प्रतिकार शक्ती त्याच्यामुळे निम्म्याने कमी झालेला आहे तुमचा फोन नंबर सांगा ना 84/08/05/44/46 ना शेतकऱ्याला आलेलं मार्गदर्शन करा व्यवस्थित हा चालेल ठीक आहे थँक्यू